नमस्कार मंडळी. लिंबूवर्गीय पिकांमध्ये तण व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं काम आहे. आता मी ज्या बागेमध्ये फिरत आहे ही आमचीच बाग आहे व पहा गवत कशाप्रकारे कमरे इतकं झालेलं आहे. लक्ष न दिल्यामुळे हे गवताचं प्रमाण वाढलेलं आहे. आता जर फवारणी केली तर झाडांच्या मुळ्यावरती परिणाम होणार आहे. पर्यायाने जे फूल लागणार आहे झाडाला ते कमी प्रमाणात लागणार आहेत किंवा फुले लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे झाडांचे तण व्यवस्थापन चांगले असले पाहिजे. आता आपण समोरच्या अँगलनी पाहूयात की झाडांमध्ये कशाप्रकारे तण व्यवस्थापन असले पाहिजे किंवा तण झालेलं आहे. लिंबू बागेमध्ये आमच्या किती मोठ्या प्रमाणात तण झालेलं आहे याच्यावरती आता फवारणी हा उपाय आहे. कारण की पाऊस सारखा चालू आहे, वापसा झालेला नाही आणि जे लिंबूचे फळं आहेत त्याच्यावरती कॅन्कर रोगाचा देखील प्रभाव आहे. कॅन्कर रोग कसा असतो लिंबावरती पाहायचा असेल तर हे पहा, हा आहे कॅन्कर रोग. यावरती जेव्हा पाणी पडतं तेव्हा ह्या या ठिकाणी पाणी पडल्यानंतर यावरून पाणी दुसऱ्या पानावरती गेलं, हे पहा कॅन्कर रोगाचे लक्षण. तर दुसऱ्या पानांवरती गेलं तर त्याला देखील हा रोग होतो. आता या ठिकाणी देखील हे पानं आहेत, या पानावरती जेव्हा पावसाचं पाणी पडेल, पावसाचं पाणी पडल्यानंतर दुसऱ्या पानांवरती ते पाणी पडल्यानंतर हे पहा खाली पण तशाच प्रकारे कॅन्कर रोग या फळझाडांना झालेला आहे. यावरती फवारणी आता करावी लागणार आहे. जेवढी लिंबू बागेला फवारणी कमी कराल किंवा तण कमी कराल, बागेत तण नसेल तेवढे जास्त प्रमाणात फळे त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत. आता ज्यावेळेस पावसाची उघडीप होईल त्यावेळेस या तणाचं व्यवस्थापन करावं लागणार आहे किंवा नाईलाजास्तव आता आम्हाला यामध्ये फवारणी करावं लागणार आहे. कारण की लेबर खर्च गवत काढण्यासाठी जास्त आता लागण्याची शक्यता आहे. एक एकर बागेमध्ये जवळजवळ 10,000 रुपयापर्यंत लेबर खर्च येणार आहे. परंतु हेच लेबरचं काम फक्त 550 ते 600 रुपयाची एक फवारणी जर घरच्या घरी केली तर पूर्णपणे तण व्यवस्थापन होणार आहे. परंतु त्याचा या बागेवरती परिणाम नक्कीच होणार आहे. फळं या कमी लागणार आहेत, फुलदेखील कमी येणार आहेत. आता कॅन्कर रोग या फळावरती पहा अशा प्रकारे कॅन्कर रोग लागलेला आहे. फळ हे आता काहीही कामात राहिलेले नाहीत किंवा याला मार्केटमध्ये भाव कमी भेटतो. तर हा आहे कॅन्कर रोग. याआधी आम्ही जवळजवळ 30 किलो 150 झाडांसाठी तुरटीचा वापर केलेला आहे. प्रत्येक झाडाभोवती तुरटीचं आवरण त्या ठिकाणी आलेलं आहे. हे पहा फळ कशाप्रकारे वेगळ्याच प्रकारचं लिंबू या ठिकाणी तयार झालेलं आहे. कॅन्कर रोग आहे, डाग पण मोठे झालेले आहेत. फळाला काही इजा नाही, आतमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु बाहेरून ते दिसायला चांगलं नाही. त्यामुळे मार्केटमध्ये या फळांना मागणी खूपच कमी असते. आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे. या दिवसामध्ये लिंबूला 10 ते 12 रुपये किलोचा पावसाळ्यामध्ये भाव असतो. परंतु यावेळेस लिंबाचे भाव कमी झालेले नाही. जवळजवळ 60 ते 70 रुपये प्रति किलोप्रमाणे मार्केटमध्ये लिंबू विकलं जात आहे. अशा प्रकारे बघा लिंबाची क्वालिटी आहे. लिंबू चांगले आहे परंतु जो रोग आहे किंवा जे तण आहे त्यामुळे या ठिकाणी फूल कमी लागलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये फळ आणण्यासाठी आता वेगळा काहीतरी उपाय या ठिकाणी करावा लागणार आहे. तर ही होती माहिती. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तुमच्याकडेही तण व्यवस्थापन कशाप्रकारे लिंबू बागेतील करतात कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणती फवारणी करता, खत व्यवस्थापन कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही चॅनलवरती खत व्यवस्थापनाविषयीचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सल्ल्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही काय करता कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.